Hello everyone. Yesterday we discussed about geometry double slit experiment. Geometry double slit experiment. अपन एक काल काय केला होता? Discuss केला होता. Today we discuss about steady interference pattern. Conditions for obtaining well-defined and steady interference pattern. The following condition have to be satisfied for the interference pattern to be steady and clearly visible. Some of these have already been mentioned above. However, we list them all here for completeness. Okay, आपण काय डिस्कस करतोय? स्टडी इंटरफरन्स पॅटर्न डिस्कस करतोय. तर स्टडी इंटरफरन्स जसं आपण इंटरफरन्स आपलं पॅटर्न जसं आपण बघितलं होतं की इंटरफरन्स पॅटर्न काय होतं की सोर्स ऑफ लाईट आहे आणि त्या सोर्स ऑफ लाईटपासून काय होते तुमची त्या स्लिटवरून तुमची लाईट काय होती आहे वेव ट्रान्सफर होती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि काय होतो आहे तुम्हाला पर्टिक्युलर त्या स्क्रीनवरती जाऊन इन्सिडंट होत आहे आणि काय म्हणतो आहे आपण की तुम्हाला ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस मिळालेले होते है ना. तर आता आपण कशामध्ये वेल डिफाईन आपण डिस्कस काय करणार आहोत स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. कोणता पॅटर्न डिस्कस करणार आहोत स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. दिस इज द इसेन्शियल कंडिशन फॉर गेटिंग सस्टेन इंटरफरन्स पॅटर्न. As we have seen, the waves emitted by two coherent sources are always in phase or have a phase constant difference between them at all times. है ना. आपण the two sources of light of coherent हे आपण डिस्कस केलेलं होतं है ना. जर दोन सोर्स असतील आणि त्या दोन सोर्सची लाईट काय होत असेल इमिटिंग होत असेल है ना. तर काय होईल की ज्यावेळेस तो इमिटिंग होते आहे तर काय होईल त्याची जी वेव असेल जे त्याचा फेस असेल त्या वेवची जी फेस असेल ती कशी असेल कॉन्स्टंट असेल त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल कॉन्स्टंट असेल है ना. जसं आपण फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलमध्ये दोन मोबाईलचं काय करायचं एक्सपेरिमेंट जर करायचं असेल तर आपण करून बघू शकतो है ना. आपण काय करतो आहे आपण दोन मोबाईल घ्यायचा एकच गाणं आपण दोन्ही मोबाईलमध्ये ॲट अ टाईम काय करायचं लावायचं ओके. आणि आपण काय करणार दोघं मोबाईलचे दोन्ही मोबाईलचे काय करणार आपण तो गाणं आपण जे आपल्याला गाणं पाहिजे तो गाणं आपण काय करणार स्टार्ट करणार. तर काय होईल आपण ज्यावेळेस दोन्ही ॲट अ टाईमसोबत आपण काय करणार तो मोबाईल ऑन करणार है ना. तर काय होईल बघा ते जी सॉन्ग असेल ना तर ते सॉन्ग जे आहे ना म्हणजे या मोबाईलची एकतर पहिले सुरू होईल किंवा त्या मोबाईलची किंवा बघा त्याचे जे बघा काय होती तुमची मोबाईल जे आपण सोबत स्टार्ट करतो आहे पण ते जे सॉन्ग आहे आपल्याला काय होईल सारखी त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला सेम मिळेल का नाही ती फ्रिक्वेन्सी सेम नाही मिळणार है ना. पण जे दोन कोहरंट ऑफ लाईट असतात दोन कोहरंट सोर्स ऑफ लाईट असतात सोबत इमिटेट होत आहे है ना. काय होतं आहे त्याची जे वेव आहे ती सोबत बाहेर निघते पण त्याची जी बघा वेव आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची जी फेस कशी आहे सेम आहे कॉन्स्टंट आहे. इफ द फेस अँड फेस डिफरन्स वेरी विथ टाईम द पोझिशन of maxima and minima will also change with time and the interference pattern will not be steady है ना. आपण जे इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा भेटलेला होता ना बघा आपल्याला इंटरफरन्स कशी मिळालेले होते ब्राईटनेस डार्कनेस है ना. म्हणजे आपण यालाच काय म्हणत होतो आपण बघा जे आपल्याला काय म्हणतो आहे की जे डार्कनेस आणि जे ब्राईटनेस तुम्हाला जे फ्रिंजेस मिळत होते तर ते फ्रिंजेस आपण काय म्हणतो आहे की डज नॉट इंटरफरन्स पॅटर्न. बघा हे काय होतं इंटरफरन्स पॅटर्न होतं पण हे विल नॉट बी स्टेडी. आपण काय डिस्कस करतो आहे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. पण ज्या इंटरफरन्समध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा जे मिळतो आहे तुम्हाला है ना म्हणजे जे तुम्हाला जे वेव्स मिळत आहे जे तुम्हाला ब्राईटनेस आणि डार्कनेस फ्रिंजेस मिळतो आहे याला आपण हे इंटरफरन्स पॅटर्न आहे पण हे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आहे का नाही. फॉर दिस रिझन इट इज प्रिफर्ड दॅट द टू सेकंडरी सोर्सेस यूज्ड इन द इंटरफरन्स एक्सपेरिमेंट आर डिराइव्ह फ्रॉम अ सिंगल ओरिजिनल सोर्स ॲज वॉज शोन इन फिगर
है ना। बघा आपण इंटरफरन्स एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं होतं ना, दोन सेकंडरी सोर्स सुद्धा आपण काय केलं होतं, यूज केला होता इंटरफरन्स एक्सपेरिमेंट मध्ये। त्यानंतर आपण त्याचे इक्वेशन डिराइव केलेलं होता एक सिंगल ओरिजिनल सोर्स वरून, है ना। हे आपण इंटरफरन्स पॅटर्नच्या याच्या डायग्राम वरून आपण म्हणू शकतो ना की जे आपण काय म्हणतोय की जे दोन सोर्सेस मधला इंटरफरन्स पॅटर्न आणि सिंगल ओरिजिनल सोर्स पासून जे तुम्हाला आपण डिराइव इक्वेशन केला होता, तर आपण त्या आपण त्या डायग्राम वरून आपण म्हणू शकतो द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक। आता आपण बघा जे दोन कोहरंट सोर्स असतात ते कोणते असतात, पण मोनोक्रोमॅटिक ना, है ना। मोनोक्रोमॅटिक जी असते, मोनोक्रोमॅटिकची जी वेव असती ती काय असेल, त्याची जी दोन आपण जर दोन मोनोक्रोमॅटिक जर लाईट घेतलं तर काय होईल, त्याची जी वेव आहे त्या वेवची जी फेस आहे तीच कशी असेल, कॉन्स्टंट असेल दोन्ही मोनोक्रोमॅटिक लाईटची, है ना। आपण फॉर एक्झाम्पल आपले जर आई आपले घरचे जर आपण बल्ब घेतले तर त्या दोन बल्ब आपण घेतलं तर त्याची जी वेवची फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे का, नाही। तर दोन टू सोर्सेस कोणते पाहिजे आपल्याला, मोनोक्रोमॅटिकच्या। एज कॅन बी सीन फ्रॉम द कंडिशन ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस द पोझिशन ऑफ दिस फ्रिंजेस ॲज वेल ॲज दी विड्थ ऑफ दी फ्रिंजेस, है ना। बघा आपण काय म्हणतो आहे की जे डार्कनेस आणि जे ब्राईटनेस फ्रिंजेस आहे त्याची पोझिशन कशावरती असतात, त्याच्या विड्थच्या फ्रिंजेसवरती। अँड डिपेंड ऑन दी वेवलेंथ ऑफ लाईट अँड फ्रिंजेस ऑफ डिफरंट कलर्स, आणि त्याची जी वेवलेंथ जी आहे, बघा आपण काय म्हणतो आहे की वेवलेंथ कशावर डिपेंड ऑन दी वेवलेंथ, जे फ्रिंजेस मिळतात तुम्हाला ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस मिळतात हे कशावरती, बघा जे ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस जे असतात ते त्याची जी विड्थ ऑफ फ्रिंज आहे डार्क अँड ब्राईटची ती डिपेंड ऑन कशावरती आहे, वेवलेंथ ऑफ लाईटवरती आणि त्याच्या फ्रिंजेस ऑफ डिफरंट कलर्स। Are not coincident the resultant pattern contains colored overlapping bands. In fact, original Young experiment was with pinholes, no slit for sunlight, producing colored interference pattern with central point as white. बघा आपण काय म्हणतोय की जर आपण काय करतोय की जे आपण काय बघितलं जे वेव्स आहे सोर्स ऑफ लाईटपासून जे वेव होते तर ते बघा ते एकमेकांना काय होत होते, ओव्हरलॅपिंग करत होते इंटरफरन्स पॅटर्नमध्ये। पण यंग्सनी काय केलं, ओरिजिनल एक्सपेरिमेंट केलं, बघा कुठलीही पिन होल्स घेतली नाही, म्हणजे कुठलीही स्लेट घेतली नाही किंवा कुठलीही सनलाईट यूज नाही केला। त्यांनी काय केलं बघा, काय म्हणतो आहे की एक्सपेरिमेंटनी काय डायरेक्टली त्यांनी काय केलं की जे कलर्ड इंटरफरन्स पॅटर्न आहे, ओके, म्हणजेच त्यांनी काय म्हणते जे यंग्स होते त्यांनी काय केलं, यंग्सनी स्लिट्सचा पण बघा आपण काय म्हणतो जे यंग्स होते त्यांनी काय केलं, इंटरफरन्समध्ये जे कलर्स मिळत होते तर त्याचा सेंट्रल पॉईंट ॲज व्हाईट, म्हणजे त्यांनी जे सेंट्रल पॉईंट त्याचा त्यांनी काय केलं, सेंट्रल पॉईंटपासून त्यांनी जे इंटरफरन्स पॅटर्न मिळत होते, ओके, त्या सोर्स ऑफ लाईटपासून त्यांनी यंग्सनी हे ओरिजिनल एक्सपेरिमेंट करून त्यांनी काय आपल्याला जे टू सोर्सेस ऑफ लाईट कोहरंट सोर्सेस ऑफ लाईटचा त्यांनी काय केला, जे वेव्स होते त्या वेव्सचा टू कोहरंट सोर्स ऑफ लाईटचा यूज करून त्यांनी काय केला, यंग्सनी एक्सपेरिमेंट प्रूफ केला आहे। द टू इंटरफरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड, ओनली इफ द ॲम्प्लिट्यूड्स आर इक्वल इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंजेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इज झिरो अँड द कॉन्ट्रास्ट बिटवीन ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस विल बी मॅक्झिमम। ओके आपण काय बघतो आता, दोन इंटरफरिंग वेव्स ज्याचे ॲम्प्लिट्यूड कसे आहेत, सेम आहे, तर आपण काय म्हणतो आहे की जे डार्क फ्रिंजेसची इंटेन्सिटी आहे ती काय आहे, झिरो, है ना। कारण की डार्क फ्रिंजेसची जी इंटेन्सिटी आहे, आपण म्हणतो ना की डार्क फ्रिंजेस केव्हा मिळेल, ज्यावेळेस तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, मग ऑब्व्हियसली त्याची इंटेन्सिटी काय असेल, झिरो असेल, अँड दी कॉन्ट्रास्ट बिटवीन ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस विल बी मॅक्झिमम, आणि जे ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस आहे त्यांच्यामधला जे कॉन्ट्रास्ट आहे ती काय असेल, विल बी मॅक्झिमम। द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल इन कंपेरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग द स्लिट्स अँड ऑब्झर्विंग स्क्रीन।
दिस इज नेसेसरी एज ओनली इन दिस केस द विड्थ ऑफ द फ्रिंजेस विल बी सफिशियंटली लार्ज टू बी मेजरेबल एंड द फ्रिंजेस आर वेल सपरेटेड एंड कैन बी क्लियरली सीन. ओके बघा आपण जे इंटरफरन्स पॅटर्नमध्ये किंवा यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघा दोन्ही केसमध्ये आपण काय बघितले होते, जे फ्रिंजेस आहेत है ना, जे फ्रिंजेसची जी विड्थ आहे तो आपण इजीली मेजरेबल करू शकत होतो है ना. हे आपण इक्वेशनमध्ये आपण ज्योमेट्रिकलच्या इक्वेशनमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ओके अँड जे फ्रिंजेस आहे त्याला आपण काय म्हणतो आहे की सेपरेटेड करूनसुद्धा, म्हणजे जे आपल्याला बघा जे वेव्स आपल्याला जे वेव्स तुमचे इमिटिंग होत होती सोर्स ऑफ लाईटपासून, जे कन्स्ट्रक्टिवचे जे तुमचे वेव्स डार्क फ्रिंजेस किंवा डिस्ट्रक्टिवचे जे ब्राईट फ्रिंजेस सॉरी कन्स्ट्रक्टिवचे जे ब्राईट फ्रिंजेस किंवा डार्कचे जे डिस्ट्रक्टिवचे जे डार्क फ्रिंजेस है ना, म्हणजे तो पर्टिक्युलर एका स्पॉटला मिळत होते का तुम्हाला ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस असं नव्हतं ना. मी तुम्हाला बघा ब्राईट फ्रिंजेस मिळायचे, नंतर डार्क फ्रिंजेस मिळायचे, पुन्हा ब्राईट मिळायचे, पुन्हा डार्क मिळायचा है ना. तर आपण हे इझिली त्याचा विड्थसुद्धा आपण फाइंड आउट करू शकत होतो आणि इझिली आपण इझिली त्याला जे सेपरेटेड होतो, म्हणजे आपल्याला जे वेगवेगळ्या डिस्टन्समध्ये आपल्याला जे पॉईंट मिळत होते तोसुद्धा आपण क्लिअरली सीन करू शकत होतो. द टू स्लिट शुड बी नॅरो. इफ द स्लिट्स आर ब्रॉड द डिस्टन्स फ्रॉम डिफरंट पॉईंट अलॉंग द स्लिट टू अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन आर सिग्निफिकेंटली डिफरंट अँड देअरफोर द वेव कमिंग थ्रू द सेम स्लिट टिल विल इंटरफेअर अमॉंग देम सेल्फ कॉजिंग ब्लरिंग ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न. ओके आपण आता दोन स्लिट्स घेतो आहे आणि ते कसे घेतो आहे, नॅरो. तर आपण काय म्हणतो आहे की त्या स्लेटवरून जी तुमची काय होती आहे जे वेव्स जे क्रॉस करती आहे तर त्याची जे डिस्टन्स आहे है ना, ते डिस्टन्स कशी आहे डिफरंट डिफरंट पॉईंटवर तुमची काय होती आहे त्या स्क्रीनवरती जाऊन ते काय होतो आहे इन्सिडंट होतो आहे है ना, म्हणजे तो काय होतो आहे इंटरफेअरिंग होती ना, त्याच्यामध्ये इंटरफरन्स पॅटर्न मिळतो आहे ना. आपण बघा जी स्लिट असती ती ब्रॉड घेतो का आपण, नाही, आपण जे स्लिट्स आहे ती स्लिट्स आपण कशी घेतो आहे, नॅरो है ना. म्हणजे आपण काय म्हणतो आहे की दोन स्लिट्स घेतलेल्या आहेत, दोन स्लिटवरून तुमची काय होती जे वेव्स तुमचे जी पास होती तर वेव्स जे काय होतो आहे तुमच्या त्या वेव्स जे जाता आहे ते स्क्रीनवरती जाऊन इन्सिडंट होतो आहे तर ती कशी मिळते तुम्हाला, ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस मिळत होतो, म्हणजे आपण त्यालाच काय म्हणतो आहे इंटरफरन्स पॅटर्न. द टू वेव शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दिस इज नेसेसरी ओनली इफ पोलराइज लाईट इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंट. द एक्सप्लेनेशन ऑफ दिस कंडिशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. ओके आता आपण काय डिस्कस करणार आहोत, दोन वेव है ना, पण हे कोणत्या फॉर्ममध्ये बघणार आहोत, पोलरायझेशन है ना. आपण पोलरायझेशनच्या केसमध्ये आपण काय डिस्कस केलं होता की जे अनपोलराइज लाईट असते ती काय होती, अनपोलराइज लाईट काय होणार की ज्यावेळेस तो पोलरायझरमधून पास होईल है ना, म्हणजे जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन आपण कन्सिडर करतो आहे अनपोलराइज लाईटची, तर तो पोलरायझर काय करेल त्या अनपोलराइजची इंटेन्सिटी जी आहे तो काय करेल तिथे रिड्यूस करणार, आणि जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन का होतील त्या पोलरायझरपासून आतमधून ज्यावेळेस ती पास होईल त्यावेळेस ती काय होईल, वन वे डायरेक्शननी काय होईल ती फ्लो होणार. तर हे आपण पोलराइज लाईटमध्ये सुद्धा या एक्सपेरिमेंट पोलरायझेशनच्या एक्सपेरिमेंटसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे टू वेव्हचा. मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोहरंट सोर्सेस. इन यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट वी ऑप्टेन टू कोहरंट सोर्सेस बाय मेकिंग द है ना. बघा आपण आता काय बघतो आहे, मेथड्स ऑफ यंग कोहरंट सोर्सेस बघतो आहे. ओके कोहरंट सोर्सेसची मेथड बघतो आहे. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण जे सोर्स यूज केलेला होता तो कोणता सोर्स यूज केलेला होता, कोहरंट सोर्स. का, कारण की कोहरंट सोर्सची जी लाईट आहे, म्हणजे बघा दोन कोहरंट सोर्सेस कसे असतात, दोन कोहरंट सोर्सेसपासून जे वेव्स इमिट होतात त्या वेवची जी फेस असती ती फेस कशी असते, दोन्ही सोर्सची फेस वेव फेस कशी असेल,
कॉन्स्टंट असेल, त्याची फ्रिक्वेन्सी पण कशी असेल, कॉन्स्टंट असेल, है ना। त्याचा मॉस काय होईल, ती ॲट अ सेम टाइमला दोन्ही वेव्स स्क्रीनवरती जाऊन काय होणार, इन्सिडंट होणार। त्याच्यासाठीच आपण यंग डबल स्लिटच्या एक्सपेरिमेंटमध्ये कोहरंट सोर्सचा यूज केलेला होता, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस ते दोन कोहरंट सोर्स ऑफ लाईट काय होतील, त्या डबल स्लिटमधून ज्यावेळेस त्या लाईट पास होतील, है ना, ते दोन लाईट्स काय होतील, एकमेकांना ओवरलॅपिंग होतील, कन्स्ट्रक्टिव काय होतील, एकमेकांना कोइन्सिडंट होतील, है ना। म्हणजे तुम्हाला ते दोन्ही वेव सोबत ॲट अ टाईममध्ये त्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन इन्सिडंट होतील, है ना। म्हणजे तुम्हाला जे कन्स्ट्रक्टिव पार्ट, जे कन्स्ट्रक्टिव इंटरफरन्स होत मिळेल, त्याला आपण काय म्हटलेला होता, ब्राईट फ्रिंजेस। आणि जिथे आपल्याला डिस्ट्रक्टिव पॅटर्न मिळत होता, तिथे आपण काय म्हणत होतो, ब्राईट फ्रिंजेस। लाईट फ्रॉम अ सिंगल सोर्स पास थ्रू टू नॅरो स्लिट। ओके, आपण जी लाईट आहे त्या सिंगल सोर्सपासून पास करतो आहे दोन नॅरो स्लिट्समधून। देअर आर अदर वे टू गेट टू कोहरंट सोर्स, वी विल डिस्कस सम ऑफ दोज हियर, है ना। आपण काय करतो आहे की जी सिंगल लाईट आहे त्या सिंगल लाईटची जी सिंगल सोर्स आहे त्या सिंगल सोर्सपासून आपण जी दोन नॅरो स्लिट्स घेतलो आहे ते सिंगल सोर्स आपण काय करतो आहे, फ्लो करतो आहे, है ना, त्या डबल स्लिटमधून। तर तुम्हाला काय मिळतो आहे की देअर आर अदर वे टू गेट टू कोहरंट सोर्सेस, है ना। म्हणजे आपण बघा, दोन केस बघितली होती यंग डबल स्लिटमध्ये, की एक काय बघितलं होतं की दोन सोर्स ऑफ लाईट एका सिंगल वेव आपण काय करतो आहे की दोन कोहरंट सोर्स आहे आणि त्या डबल स्लिटवरून आपण तो वेव्स इमिट होत आहेत, है ना। किंवा एक सिंगल सोर्स आहे आणि डबल नॅरो स्लिट्सपासून काय होतो आहे तुमची काय होतो आहे, कारण की आपण दोन केसमध्ये डिस्कस करू शकतो। जर आपण दोन सोर्स घेतलं, कोहरंट जर नसेल, तर तुमची जी त्याची वेव आहे, जे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सेम नाही मिळणार, है ना। तर मग आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आपण काय बघितलेलं होता, इंटरफरन्स पॅटर्नमध्ये सिंगल सोर्स होता आणि डबल स्लिट होती, है ना। म्हणजे ऑब्व्हियसली सिंगल सोर्स असेल तर तुमची जी फ्रिक्वेन्सी असेल ती तुम्हाला त्या दोन्ही स्लिट्समधून तुम्हाला सेम मिळणार, है ना। ते इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपण हे डिस्कस केलेलं होता। आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण दोन सोर्स घेतलेले होते, है ना, दोन सोर्स आपण कोणते घेतलेले होते, कोहरंट सोर्स घेतलेले होते। लिओट्स मिरर, दिस इज अन एक्सटेन्सिवली यूज डिवाइस। लिओट्स मिरर हे काय आहे, एक्सटेन्सिवली डिवाइज्ड आहे। द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल ॲट अ ग्रेझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर ॲज शोन इन फिगर 1। ओके, आपण काय म्हणतो आहे की ही जी लाईट ऑफ सोर्स आहेत, लाईट्स ऑफ सोर्स काय होतो आहे, डायरेक्टली फॉल होतो आहे कुठे, अ प्लेन मिररमध्ये, पण कोणत्या अँगलनी, ग्रेझिंग अँगलनी। हे आपण ग्रेझिंग अँगल काय आहे हे आपण फिगर ज्यावेळेस डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की ग्रेझिंग अँगल काय असतो। ओके, तर आपण काय म्हणतो आहे की जी लाईट आहे, लाईट ऑफ सोर्स आहे, ती डायरेक्टली फॉल ऑन दी ग्रेझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर। सम ऑफ लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन ॲज शोन बाय दी ब्ल्यू लाईन्स। बघा, म्हणजे ती डायरेक्टली काय होतं आहे, प्लेन मिररमध्ये ज्यावेळेस ती काय होती, प्लेन मिररमध्ये फॉल्स होती ती लाईट, तर काय होतो आहे, डायरेक्टली काय होते, स्क्रीनमध्ये जाऊन ती काय होते, इन्सिडंट होती, काय होती, डायरेक्टली लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन दी स्क्रीन, म्हणजे डायरेक्टली काय होते, त्या स्क्रीनवरती लाईट इन्सिडंट होतो आहे। आणि कोणती लाईट म्हणतो आहे आपण, ब्ल्यू लाईन्स इन द फिगर, है ना। म्हणजे ब्ल्यू लाईन हे काय असतो, ब्राईट फ्रिंजेस असतो ना। आपण म्हणजे बघा, हे लिओट्स मिरर हे फार एक्सटेन्सिवली डिवाइज्ड आहे, म्हणजे फार महागडं डिवाइस आहे। ते का होतो आहे की डायरेक्टली तो काय म्हणतो आहे आपण, एक्सटेन्सिवली, तर डायरेक्टली काय होतो आहे, ती लाईट जे फॉल होतो आहे ग्रॅझिंग अँगलनी, तर डायरेक्टली रिफ्रॅक्शन होतो आहे। आणि रिफ्रॅक्शन होऊन काय होतो आहे, तुम्हाला स्क्रीनवरती जाऊन ती इन्सिडंट होते आणि ब्राईट फ्रिंजेस मिळतो आहे। अँड सम लाईट फॉल्स आफ्टर रिफ्लॅक्शन। आणि काही लाईट काय होतो आहे, बघा, सम लाईट्स रिफ्रॅक्शन होतो आहे आणि काही लाईट्स काय होतो आहे,
रिफ्लैक्शन होते है। तर जी लाइट रिफ्रैक्शन होती है ते तुम्हाला कोणते फ्रिंजेस मिळता है, ब्राइट फ्रिंजेस मिळता है, आणि जे रिफ्लैक्शन होते है तर ती काय होती है, ती ब्राइट डार्क फ्रिंजेस होती है ना, आणि त्याला आपण कशा नोट करतो, रेड लाइन्स ने। बघा ग्रेजिंग एंगल ने का होती ते तुमची लाइट फॉल्स होती इन्सिड स्क्रीन वरती, तर जे काही लाइट्स रिफ्रैक्शन होते हैं आणि काही लाइट्स का होते है रिफ्लैक्शन होते है, तर जे रिफ्रैक्शन होते है त्याला आपण ब्लू लाइन ने आपण डॉटेड करते है, म्हणजे ब्राइट फ्रिंजेस, आणि जे रिफ्लैक्शन होते है तर तो डार्क फ्रिंजेस। द रिफ्लेक्टेड लाइट अपीयर्स टू कम फ्रॉम अ वर्चुअल सोर्स एंड सो वी गेट टू सोर्सेस, दे आर डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल सोर्स एंड हेंस आर कोहरंट, दे इंटरफरेंस एंड एन इंटरफरेंस पैटर्न इज ऑब्टेन एज शोन इन द फिगर, नोट दैट इवन दो वी हैव शो द डायरेक्ट एंड रिफ्लेक्टेड रे by blue and red lines, the light is monochromatic having a single wavelength, है ना। जसं आपण काय बघितलं होतं की जे दोन सोर्सेस आपण डिराइव्ड केलं होतं ना, सिंगल सोर्स अँड कोहरंट सोर्सचं, तर बघा आपण जे इंटरफरन्समध्ये जे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळालेला होता त्याच्यामध्ये आपण रेड लाईन्स आणि ब्ल्यू लाईन्सनी रोटेट करत होतो, आणि जे कोहरंट सोर्स आहे तर कोहरंट सोर्समध्ये आपण कोणती लाईट यूज करत होतो, जे कोहरंट लाईट ही कोणती लाईट असते, मोनोक्रोमॅटिक लाईट असते, कारण की मोनोक्रोमॅटिक लाईट जी असती त्याची वेवलेंथ कशी असते, सिंगल वेवलेंथ असते।